पाहिजे. विटा येथे लवकरच सुरू होणाऱ्या रवींद्र वस्त्र निकेतन या नामवंत कापड दुकानात कामासाठी सेल्समन आणि सेल्स गर्ल्स या पदासाठी भरती सुरू आहे. पात्र उमेदवारांना आकर्षक पगार, बोनस व इन्सेंटिव्ह दिला जाईल. इच्छुकांनी संपर्क साधावा. संपर्क रवींद्र वस्त्र निकेतन, गेस्ट हाऊस समोर विटा. नाही नाही, आता बघा तुम्ही, ह्या ज्या महाराष्ट्रामध्ये ड्रग्जवरती कारवाई चालू आहेत, त्या कारवाईच्या संदर्भामध्ये राज्य सरकार हे त्या लोकांची इतकी बाजू धरून बसलं आहे, त्यांना काय पडलं आहे? महाराष्ट्रामध्ये इतके प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाली, त्यांना अजून पैसे मिळाले नाहीत. आपल्याकडे महापूर आला, त्या लोकांना अजून तुम्ही नुकसान दिलं नाही. विविध प्रश्न आहेत. आता हे एसटीवाले सगळे कर्मचारी आज संपवर जाते, त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष आहे. आणि तुम्ही रोज सकाळ दुपार संध्याकाळ ह्या गांजा बाबतीमध्ये, ह्या कोकेनच्या बाबतीमध्ये, ड्रग्सच्या बाबतीमध्ये तुम्ही रोज सरकार फ्रेस घेते. म्हणजे सरकारला नेमकं काय करायचं आहे? हे गांजावाल्यांच्या बाजूचे आहेत का, हे ड्रग्जवाल्यांच्या बाजूचे आहेत का, ह्याचे सगळे लागे बांधे ह्या सरकारमधल्या मंत्र्यांच्यापर्यंत जात आहेत. आता नवाब मलिकांचे जावई अरेस्ट आहेत, म्हणजे ह्या सगळ्या टोळेशी यांचे संबंध आहेत का? तुम्ही एका अधिकाऱ्याला त्याच्या जातीवरनं का अरेस्ट करताय? कारण नसताना जातीचा आणि अधिकारी प्रशासनामध्ये काम करण्याचा काय संबंध आहे? म्हणजे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष विचलित करायचं आहे. महाराष्ट्रातलं ज्या प्रश्नावरचं लक्ष बाजूला करून या सगळ्या लोकांच्याकडं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी महाराष्ट्रातले मंत्री हा खाटाटोप करतायत. पण महाराष्ट्रातल्या लोक आता ते उघड्या डोळ्यानं सगळं बघतायत की तुम्ही किती बाजू एखाद्या विषयाची घ्यावी. रोज रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत तोच विषय गेले 15-20 दिवस चालू आहे. आणि सरकारचे मंत्री या विषयात सकाळ दुपार संध्याकाळ प्रेस घेत आहेत. म्हणजे हे गांजावाल्यांचे प्रवक्ते झालेत, त्यांना कुठलं महाराष्ट्रातल्या लोकांचं काही पडलेलं नाही. नाही नाही, हे बघा, ह्यांना जातीवरती जायचाच विषय नाही ना. तुम्ही त्यांची जात घ्यायचा प्रश्न नाही ना. तो एक सक्षम अधिकारी आहे, प्रामाणिकपणे काम करतो आहे. तर तुम्ही तुमचे दुसरे काय ॲलिगेशन असतील तर तुम्ही त्या विषयावरती बोला ना. तुम्ही त्यांच्या जातीवरती काय बोलताय? तुम्हाला कुणी अधिकार दिलाय की त्यांच्या जातीवरती बोलावं? मंत्रीपदे शपथ घेताना शपथ घेतली जाते, कुणाचं ममत्व किंवा कुणाचा तिरस्कार केला जाणार नाही. बाकीचे आरोप नाही नाही, ह्यांनी अनेक वेळा या शपथेचा भंग केला आहे. अनेक वेळा हे लोकांच्या बाबतीमध्ये ममत्व बाळगतात, काही लोकांच्या बाबतीमध्ये आकस बाळगतात. हे काय पहिलंच प्रकरण आहे का? अनेक प्रकरणामध्ये असं होतं आहे की त्यांनी जी गोपनीयतेची शपथ घेतलेली आहे त्या शपथेचा कायम या सरकारमधल्या प्रत्येक मंत्र्यानं अनेक वेळा भंग केलेला आहे.